श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः मूकं करोति वाचाल पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वंदे परमानंदमाहं जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नव 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 नीरत सम हरिहा नव नीरत सम हरिहा नव नीरत सम हरिहा नव नीरत सम नवनीत नवल विनोद विहार 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि दुर्भासो नत दुख विमोचक दुर्जन संगम हारी जय जय राम दुर्भासो नत दुख विमोचक दुर्जन संगम हारी जय जय राम 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 राजा राम जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना
शरणागत शरणागत दीना शरणी नेई करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि भजन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत शरण हनुमंत तुम्हा आलो राम दूता शरण तुभा आलो राम दूता शरण आलो शरण आलो शरण आलो राम दूता
शरण शरण हनुमन शरण हनुमन काय भक्ति चात्या पाटा काय भक्ति चात्या पाटा काय भक्ति चात्या पाटा काय भक्ति चात्या पाटा मजता वाक्या सुघटा मजता वाक्या सुभटा शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता अहो शूर आणी वीर स्वामी कार्यी तू सादर अहो शूर आणी वीर स्वामी कार्यी तू सादर तुका म्हणे रुद्रा तुका अरे अंजनी चा कुमरा हरे अंजनी चा कुमरा शरण 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 हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आजचा दिवस शनिवारचा म्हणून हनुमंतांचा अभंग निरूपणासाठी घेतला असं नव्हे. ते एकूण चरित्राचा विचार करता त्याच्याशी योग्य असलेला या दृष्टीनं हनुमंतांचा अभंग घेतला. कारण सर्वच जण कीर्तनाचे रसिक आहेत आणि सर्वांना माहिती आहे की मॅचिंग फक्त कपड्यामध्येच असावं लागतं असं नाही, कीर्तनातही असावं लागतं. आणि ज्या कीर्तनकाराला मॅचिंग जमलं नाही तो दुसऱ्या क्षणी नापास ठरवला जातोच. वास्तुशांतीनिमित्त कीर्तन ठेवलं आणि जर लंका दहनाचं चरित्र लावलं तर दुसऱ्या मिनिटाला बुवा फेल. ह्या चरित्राचा हा दिवस आहे काय, वास्तुशांतीसाठी म्हणून बुवाला बोलवावा. आणि कुणाचे हे घर संसार हा कोणाचा, येथे कळी काळाचा भरवसा काय आहे. ही LIC ची पॉलिसी सांगायची काही गरज होती का? ते सगळ्यांनाच माहिती आहे कळी काळाचा भरवसा काय आहे, त्या त्या विषयाला योग्य असं समर्पक पूर्वरंगाचं रूप मांडावं लागतं. तेव्हा आजच प्रार्थना अशी करतो की आज आणि उद्या असे दोन दिवस मिळून सावरकर चरित्र आहे. या दृष्टीनं पूर्वरंग फक्त आजच आहे, उद्या चरित्र टू बी कंटिन्यूड टुमारो. पूर्वरंगाला वेळ नाही, अर्थात आता सावरकर चरित्राबद्दल फार काही मी नवीन सांगेन असं नाही. तुम्हाला ते आता इतकं पाठ झालंय की मध्ये मी थांबलो तर बहुतेक पुढचं तुम्हीच पूर्ण कराल.
पण तरी सुद्धा काही महत्वाच्या टप्प्यांना स्पर्श करून आपण पुढे जाऊ. याच नागपुरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सावरकर चरित्रावर कधी 3 दिवस, कधी 5 दिवस, कधी 7 दिवस अशी सुद्धा कीर्तनं झालेली आहेत. तेव्हा 7 दिवसाचं चरित्र कॉम्प्रेस 2 दिवसात मला संपवायचं आहे. या दृष्टीनं विचार करता कीर्तन आहे म्हणून निरूपणाचा अभंग घेणं आवश्यक आहे, किंचित निरूपण होणं आवश्यक आहे. इतक्या पुरतंच निरूपण करतो आणि लगेच चरित्र भागालाच प्रारंभ करतो. अभंगाचे शब्द सर्वांपर्यंत पोचले आहेत. पुन्हा एकदा नक्की म्हणतो, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या बाटा मज दाबाव्या सुभटा, अहो शूर आणि वीर स्वामी कार्यी तू सागर. तुका म्हणे रुद्रा म्हणे अनुजनीचा कुमरा, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूत. पहिल्या ओळीचा अर्थ सांगायची आवश्यकता नाही. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, या ठिकाणी संतांचे मुकुटमणी तुकोबाराय हनुमंतांच्या चरणी अभिवादन करतायत. आणि अशासाठी अभिवादन करतायत, त्यांना प्रार्थना करतायत की हनुमंता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. हनुमंता, मला सुद्धा तुमच्यासारखं श्रेष्ठ भक्त बनायचंय हो. तेव्हा भक्तीच्या नक्की वाटा कशा असतात, काय असतात, त्याच्यावरनं वाटचाल कशी करतात, तुम्ही आम्हाला शिकवा, तुम्ही आम्हाला सांगा. आपल्याकडचे संत भाग्यवान आहेत, कारण ते मार्गदर्शन अशाकडेच मागतात ज्यांनी ते केलंय. पुढच्या कालखंडात आम्हीच असे गलथान निघालो की ज्यांनी जे केलंच नाही त्यांच्याकडे त्याचं मार्गदर्शन घ्यायला आपण सतत जातो. उपासनेनं काही मिळतं का याच्यावरच्या टॉक शोला आलेले 100% लोक उपासना न केलेलेच असतात. पुनर्जन्म आणि पूर्वजन्म असतो का याच्यावरच्या टॉक शो साठी आलेली माणसं मागल्या वर्षी ते स्वतःच काय बोलले ते त्यांना आठवत नाहीत, इतके महामूर्ख असतात. ज्यांना स्वतःला सुद्धाच मागची स्मृती नाही, ज्यांना अध्यात्माची कोणतीही बैठक नाही, अशा अनेक पढत मूर्खांच्या मागे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण धडपडतो. हाच आमच्यातला आणि संतांमधला फरक आहे. मार्गदर्शन त्याच्याकडून घ्यावं ज्याला त्या विषयातली गती प्राप्त झाली आहे. हनुमंता, तुम्ही आम्हाला सांगा, नाही तर आपल्याला नेत्ररोग झाला. एका जागी 2 माणसं दिसायला लागली, आपण डॉक्टरकडे जावं. डॉक्टर, त्रास होतोय हो, एका ठिकाणी 2 माणसं दिसत आहेत. आणि अशा वेळेला डॉक्टरने विचारावं, तुमच्या 3 पैकी हे कोणाला होत आहे. मग आपल्याला समजावं, डॉक्टरला एका ठिकाणी 3 दिसत आहेत, इथे न गेलेलंच बरं. ओ, माझ्यापेक्षा बरा असावा ना कोणी. काय भक्तीच्या त्या वाटा, महत्वाचा असा शब्द या ठिकाणी आहे. भक्तीची वाट असा एकवचनी शब्द प्रयोग नाही केला, भक्तीच्या त्या वाटा, कारण 9 नवविधा भक्ती आहे, 9 वाटा आहेत. आणि तसं पाहिलं तर हनुमंत या 9 ही वाटांमध्ये यशस्वी झालेले आहेत. तुम्हा आम्हाला आपल्या आयुष्यामध्ये 1 वाट त्यातली जमली तरी खूप आहे. पण हनुमंतांनी भगवंतांचे गुणानुवाद श्रवण भक्तीनं आत्मसात केले असतील का? असतीलच, कारण अंजनी मातेनंच जिथे भगवान शंकरांची तपस्या केलेली होती तिथे बालवयामध्ये भगवंतांच्या कथा आईनं त्याला सांगितल्या नसाव्यात हे शक्यच नाही. अगदी रामचरित्र नसेल पण शिवचरित्र तर त्यांनी ऐकलं असेलच. या दृष्टीनं श्रवण भक्ती केली का? केली. आपल्याला सूत्रबद्ध पुढे जायचं असल्यामुळे फार विस्तार नाही करत. कीर्तन भक्ती हनुमंतांनी केली का हो? आमच्यापेक्षा चांगली केली.
कारण आम्ही रामाचं कीर्तन जास्तीत जास्त रामभक्तांसमोर करतो. मारुती राय एकमेव असे समर्थ आहेत ज्यांनी रामाचं कीर्तन रामाच्या शत्रूसमोर करून दाखवलं, लंकेत जाऊन करून दाखवलं, रावणासमोर करून दाखवलं आणि रावणाच्या दरबारात रावणाच्या मंत्रिमंडळासमोर रावणाला हीन ठरवून त्या ठिकाणी रामाचं गुणगान करून दाखवलं. अरे माझ्याच नगरीमध्ये येऊन मला नीच ठरवतोस, कशाच्या जीवावर एवढी मिजास करतोस, कोण आहे तुझा एवढा मोठा पाठीराखा. तेव्हा राम शत्रूच्या घरात उभं राहून हनुमंत गाऊ शकतात, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम आनंदा आनंदाचे धाम त्याचे गाऊ बाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. शिवाचा आराम भक्त पूर्ण काम रे, शिवाचा आराम शिवाचा आराम शिवाचा आराम रे, भक्त पूर्ण काम रे, मुक्त योगी जन गाती मुक्त योगी जन गाती, दया ही निष्काम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे, रे रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम. मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे, मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे, सत्य राम एक रे, कृष्ण विष्णु जगन्नाथ कृष्ण विष्णु जगन्नाथ, एक हा विवेक रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, हो विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. नेहमी जय जयकार करताना काय करावं? महाराज की जय असा जय जयकार करावा, म्हणजे अवसान सापडतं. नुसतं जय म्हणायला गेलं की उचकी लागल्यासारखं होतं. गोपाल कृष्ण महाराज की जय, त्यामुळे ते दुर्बळ येतं. महाराज की जय असा जय जयकार आपण करणं हे राष्ट्रभाषेला अभिवादन आहे, कारण मराठीमध्ये महाराज की जय असा शब्द प्रयोग होत नाही.
मराठीमध्ये महाराजांचा विजय असो असा शब्दप्रयोग होतो. महाराज की जय हो हा हिंदी शब्दप्रयोग आहे. आणि हिंदी तुम्ही आम्ही सर्वांनी मनापासून स्वीकारलेली राष्ट्रभाषा आहे. या दृष्टीनं गोपालकृष्णांचं नाव असो, रामचंद्रांचं नाव असो, पंढरीनाथाचं नाव असो, ते सर्व सिंहासनाधिष्ठित आपण केले आहेत. या दृष्टीनं ते महाराज आहेतच. किंवा नेहमी विमानाला सुद्धा छान उड्डाण करण्यासाठी जसा रनवे आवश्यक असतो, तसं नुसतं जय म्हणण्याऐवजी गोपालकृष्ण म्हटलं की महाराज की जय इथपासून त्याला पकडायचं, म्हणजे त्याला एक दणदणीतपणा प्राप्त होतो. बघा बरं प्रयोग करून. राजाधिराज रामचंद्र महाराज की, तेव्हा ढम वाजवायचं. गोपाल कृष्ण पंढरीनाथ भारत माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. का ओरडायचं कळलं म्हणजे मग त्रास होत नाही, कारण अलीकडच्या काळात सुद्धा राज्यसभा, विधानसभा, लोकसभा आवाजी मतदानावर चालतात. तेव्हा ज्याचा आवाज दणदणीत त्याचे गहू सुद्धा खपतात. आवाज दुबळा ठेवला तर हुलगे सुद्धा खपायचे नाहीत. हा एक. आणि दुसरा विषय, जेव्हा आपण क्रिकेटच्या स्टेडियममध्ये बसतो, सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यावर सुद्धा एखादी मॅच खेळतो, ते सगळ्या मित्रांची मॅच बघायला आपण जातो, आणि जेव्हा त्या सचिन तेंडुलकरकडनं एखाद्या चौकाराची अपेक्षा असते तेव्हा सगळं मैदान त्याच्या नावाचा गजर करायला लागतं. का करता गजर? अगदी लहान पोर सुद्धा सांगतं, अहो असं ओरडलं ना की त्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्याला प्राप्त होते, त्याचा आत्मविश्वास दुणावतो, त्याचा आत्मविश्वास अधिक प्रबळ होतो. मग हा नियम जर क्रिकेटसाठी असेल तर हा नियम परमार्थासाठी का नको? मला माझ्या प्रभू रामचंद्रांच्या एखाद्या प्रभावी किरणाचा, प्रभावी प्रत्यय या सृष्टीमध्ये जर अपेक्षित असेल तर त्या रामनामाचा गजर मी जेवढा दणदणीत करीन तेवढा तो प्रत्यय यायला सुलभ होणार आहे, त्याच्या मागची शक्ती वाढणार आहे. अशी कल्पना एकदा केली की सचिनच्या नावे, सिनेमातल्या नटांच्या नावे हा जो आपण गजर अधूनमधून त्यांच्या शक्तीसाठी करत असतोच, तो किमान भगवंताच्या शक्तीसाठी पुन्हा एकदा मनापासून होईल. काय असतं, आपल्याकडची मुलं सगळी लॉजिक शिकायला लागल्यामुळं फार त्रास देऊ लागली आहेत. आम्हालाच सांगतात ओरडून कोणाला बोलवावी लागते, जो लांब असतो त्याला, ईश्वर माझ्या हृदयातच आहे, त्याला ओरडायची काय गरज, म्हटलं कर्म तुझं. अरे वेड्या, परमेश्वराच्या नामाचा गजर देवाला ऐकू जावा म्हणून करायचा नसतोच. संत शिरोमणी तुकोबाराय सुद्धा त्यांच्या गाथेमध्ये सांगतात देवाचा गजर का करतात, पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा. कशाला? देव बाहेर आहे म्हणून. कळी काळासी दरारा, तुका म्हणे करू जय जयकारा आनंदे. देव शत्रूच्या मनामध्ये भीती उत्पन्न करण्यासाठी गजर असतो. ते एवढे मोठे टाळ वाजवायचे असतात ते देवासाठी नाही, तर कुटाळाच्या कानात काही शिरावं म्हणून टाळ असतात. म्हणून ते 2 किलो वजनाचे असतात, ज्याचा आकार बघूनही कुटाळ थांबतो. काही गोष्टी हेतुपुरस्सर केल्यात हो, त्याचं उत्तर माहीत असलं की मग प्रश्न येणार नाही. असो, विषय पटकन पूर्ण करूया. कीर्तन भक्ती केली का? केली. आपण सुद्धा कीर्तन भक्ती करायला हरकत नाही. अर्थात प्रत्येक वेळेला रावणासमोरच जायची गरज नाही. अलीकडच्या काळात नको इतकं पुढचं शिकलेली आपली मुलंसुद्धा तशी रावणच आहेत.
तेव्हा त्यांच्यासमोर आपल्या संस्कृतीचं मोठेपण त्यांना पटवून देणं हे सुद्धा मारुतीचंच कीर्तन कार्य आहे. कीर्तन म्हणजे प्रत्येक वेळेला आर्यासाखी दिंडी घेऊनच तुम्ही गायलं पाहिजे असं नाही, भगवंताच्या कीर्तीचे गायन याला कीर्तन असे म्हणतात. आपल्या भगवंताच्या लीलांच्या अभिनव कीर्तीचं गायन म्हणजे कथन जरी त्यांच्यासमोर केलं आणि त्यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीबद्दलचा नितांत आदर उभा केला तरी सुद्धा आपल्याला कीर्तन भक्ती जमली. असो तिसऱ्या भक्तीकडे जाऊ. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. हनुमंतांनी नामस्मरण भक्ती केली का? अखंड नाम गायनासाठीच त्यांची प्रसिद्धी आहे. पाद सेवनम, त्यांनी भगवंताची सेवा केली का? नक्की केली, माहितीच आहे. अर्चनम, त्यांनी भगवंताची पूजा केली का? जेव्हा जेव्हा जसं जसं शक्य आहे तशी तशी यथाशक्ती पूजा केली. आपुल्या शक्तीनुसार पूजावा परमेश्वर, पण पूजू नयेच हा विचार कोठेही नाही. आपापल्या शक्तीनुसार आपापल्या योग्यतेप्रमाणे त्यांनी पूजा अर्चा केली केली. अर्चनम, पुढे वंदनम. वंदनम या शब्दाचा अर्थ फक्त नमस्कार करणं ही क्रिया नाही घ्यायची, तो सर्वांच्या भोवती नम्र राहिला का? त्याचं बोलणं त्याचं वागणं सर्वाभोवती नम्रतेचं होतं का? त्याचा अर्थ वंदनम. म्हणून आपल्याला आश्चर्य वाटेल रावणाच्या समोर जाऊन उभं राहताना सुद्धा त्यांनी आधी वंदन केलंय मग प्रतिवाद केला की रावणा तुझ्यामध्ये सुद्धा तप आहे, तू सुद्धा एक तपस्वी आहेस, तुझ्यामध्ये सुद्धा काही तपश्चर्येचं तेज आहे ज्याला वंदन करणं आवश्यक आहे. उद्धटासारखं दोन हात मागं करून उभं राहायचं, ओळखलं का आम्हाला? तू कोण? ओबामाचा बाप ले का? तुला ओळखायला कोण? ओबामाला ओळखत नाही जग अजून. ओळखलं काय मला? हात जोड. साधी नम्र वृत्ती आपली असत नाही महाराज. सर्वाभूती वाचेने आणि क्रियेनेही नम्रता हा वंदन भक्तीचा विषय असतो. तसे हनुमंत आहेत का? सर्वांपुढचे आहेत. फक्त अवघड आहे ते पुढचं गणित आहे. हनुमंतानी भगवंताचं दास्य केलंय तिथे मात्र आपला मागे पाय आहे, कारण दास्य या शब्दामध्ये देवाची सेवा नसते करायची, देवाचं काम करायचं असतं. आणि देवाचं काम करायचं असेल तर ते काम यावं लागतं. माझे मित्र डॉक्टर आहेत, ते सर्जन आहेत, म्हणजे ऑपरेशन करणारे सर्जन. सर्जनशील या अर्थी सर्जन नाही, ते दिवसाला 10 ऑपरेशनं करतात, त्यामुळे त्यांचं डोकं भणभणतं. रात्री देवळात दर्शनाला येतात. मी नेमका देवळा शेजारी राहतो. माझा कर्मभोग आहे का? आफळे आहे. आफळे एखादं छान गाणं म्हण, बरं वाटेल. मी गाणं म्हटलं डॉक्टरला बरं वाटलं, हे मी काय केलं? सेवा. डोक्याला मालिश करून देणं, पाठ चोळून देणं, पाय दाबून देणं, काय? सेवा. सेवा सोपी आहे, पण दास्य म्हणजे काय? देवाचं काज करणं म्हणजे काय? प्रत्यक्ष त्याचं काम करून त्याला आराम देणं म्हणजे दास्य. मी जर डॉक्टरला म्हटलं तुला 10 ऑपरेशनं केल्यामुळे त्रास होतोय का, त्यातली 5 ऑपरेशनं मी करतो उद्या, आफळे बुवा मला हॉस्पिटल बंद करावं लागेल. नाही का तू तिथे येऊन काय करणार? तुला येतं का काही ऑपरेशनमधलं? हां, ऑपरेशनच्या टेबलवर घेतला की माणूस निम्मा मेलेला असतो. डॉक्टर जपून करा ऑपरेशन, माझं पहिलंच ऑपरेशन, असं तो म्हणत असतो. मी डॉक्टरला म्हणलं तू काय काळजी करतोस? मी त्या पेशंटला सांगेन ना, घाबरू नकोस, माझंही पहिलंच ऑपरेशन आहे. तो तिथंच मरेल डॉक्टर, तिथंच मरेल, तो तिथंच मरेल. आपले डॉक्टरची सेवा सोपी आहे, पण काज करायचं असेल तर त्याच्या कृतीतलं काही आपल्याला यावं लागतं आणि ते करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. एवढे कष्ट घ्यायची सामान्य माणसाची तयारी नसते, त्यामुळे तो इयत्ता 6वीपर्यंत अर्चन भक्ती करतो आणि थांबतो. दास्य भक्ती अवघड आहे. हनुमंतांनी जन्मभर असं कार्य केलंय, ज्या योगे रामाचं कार्य सुकर होईल, सुलभ होईल, अशा तऱ्हेनं मदत करणं. परमेश्वराची 3 कामं आहेत महाराज. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. समाजातले जे साधू असतील
म्हणजे जे समाजाला मदत करायला तत्पर असतील ते साधू, अशा साधूजणांना सांभाळणं. आज मला आनंद वाटला की आपण जी आरती जमा करतोय ती अशा साधू कार्य करणाऱ्या संस्थांसाठी दिली जाते. हा खूप आनंदाचा विषय आहे. किंबहुना देवाची आरती किंवा देवाची दानपेटी याचा अर्थ हाच आहे. आपण देवासाठी द्यायचं म्हणजेच देवाचं कार्य जे जगात करतात त्यांच्यासाठी द्यायचं हाच अर्थ असतो. पण दुर्दैवाने पुढच्या काळात दानपेट्या भरल्या, त्याचे दागिने झाले, दागिन्यांनी खोल्या भरल्या, हिंदू समाज कंगाल राहिला, दागिन्यांच्या खोल्या सरकारला सापडल्या, आम्हाला अश्रूसुद्धा सापडायला योग्य नाहीत. दुर्दैवाने दागिन्यांनी देव म्हटला पण आपला समाज दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला वर काढायचा एवढा प्रयत्न झालाच नाही. रडणं खूप झालं, यांच्याकडे खूप पैसा आहे हो, यांच्याकडे खूप पैसा आहे हो, काय थापा मारता, हिंदूंच्या देवस्थानामध्ये सुद्धा प्रचंड पैसा आहे, फक्त तो धर्मासाठी वापरायची त्यांना अक्कल नाही म्हणून हिंदू मार खातात, दुसरा काहीही त्याला उत्तर नाही आहे, त्यांना ती दृष्टी नाही. आज बाकी सगळे समाज एक विशिष्ट नियोजन करून भारताचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुर्दैवाने एक दोन चार बोटावर मोजणे इतकं धार्मिक नेतृत्व सोडलं तर बाकी धार्मिक नेतृत्वाला पुढच्या काळाचं नियोजनच नाही आहे डोक्यात. ते आहे त्याच्यातच खुश आहेत आणि असे बहुसंख्याक धर्मगुरू हिंदूंनाच का दिले ही आमची देवापाशी तक्रार आहे. बाकीच्यांना एवढी दूरदृष्टी असणारी माणसं तुम्ही देता, हनुमंतांसारखी दूरदृष्टी का नाही आमच्या माणसाला, ज्यांनी रामचंद्रांचं दास्य स्वतः तर केलंच पण असंच दास्य करणारा सुग्रीव उभा केला, 18 पद्म वानर उभे केले, विनाशायच दुष्कृतांसाठी 18 पद्म वानरांची फळी उभी करून दाखवली आणि अधिक धर्मसंस्थापनार्थाय. जर रावणासारखा राक्षस आपला राजधर्म चुकत असेल तर त्या धर्माला पुन्हा सद्धर्माकडे आणायचा प्रयत्न करणं हे धर्मसंस्थापनेचंही कार्य केलं. आणि या दृष्टीनं पाहाल तर आपले सर्व संत हे नुसते देवाचे भक्त नाही आहेत, दास आहेत. कारण धर्मसंस्थापना माणूस चुकत असेल तर त्याला योग्य रस्त्याला आणणं, अर्जुन चुकत असेल तर त्याला गीता सांगून योग्य रस्त्याला आणणं हेही भगवत कार्य आहे ना. आता प्रत्येक वेळेला अर्जुन चुकल्यानंतर कृष्णानेच यावं का? आज का अर्जुन, काल का अर्जुन, परसो का अर्जुन, प्रत्येक वेळेला त्यांनीच यावं. छ्या कशासाठी? ज्ञानेश्वर माऊली सांगतात आताचे अर्जुन 60-60 लाख आहेत. तेव्हा एकच होता महाराष्ट्रामध्ये भ्रमलेले 60 लाख लोक जर अर्जुनासारखे असतील तर कृष्णा तू आराम कर, तुझी गीता मी सांगतो, याला म्हणायचं दास्य. ती गीता मी सांगतो, मी प्रत्येकाच्या कानी कपाळी हा संस्कार करतो आणि त्या योगे पुन्हा एकदा भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाने प्रभावित असलेला प्रचंड समाज उभा करून दाखवतो. म्हणून ज्ञानेश्वरांना उपमा ज्ञानियांचा राज, ज्ञानियांचा राजा, राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान देव, म्हणती ज्ञान देव. ज्ञानदेवांचं घरातलं नाव ज्ञानेश्वर असं आहे. या कार्यानंतर लोक त्यांना ज्ञानदेव म्हणायला लागले, देवाचं कार्य जमलं म्हणून. म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा, राजा गुरु महाराज, हो ज्ञानियांचा. म्हणती ज्ञान देव, म्हणती ज्ञान देव, म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, हो ज्ञानियांचा राजा, राजा गुरु महाराज.
का म्हणे नेणे युक्तीची ये खोरी तुका म्हणे नेणे तुका म्हणे नेणे